पोलीस प्रशिक्षण आणि सैन्य भरतीसाठी प्रशिक्षण घेणाऱ्या मुलांना एक आधार म्हणून आज अकॅडमीच्या कार्यालयाचं उद्घाटन आज केलेलं आहे. या उद्घाटनाच्या प्रसंगी त्यांनी आजपर्यंत करत आलेल्या समाजकार्य त्यांनी मला माहिती दिली आणि संदेश चव्हाण हे चांगल्या पद्धतीने ह्या अकॅडमीच्या माध्यमातून तरुण मुलांपर्यंत ही सेवा पोचवत आहेत. त्यांची माझी ओळख गेल्या 4 ते 5 वर्षापासूनची आहे आणि सँडीने केलेलं काम हे नक्कीच जनता पाहते. आम्ही सर्व लोकप्रतिनिधी गेल्या अनेक वर्षापासून पाहत आलेलो आहोत. शासनाच्या माध्यमातून अनेक योजनांचा लाभ आपण ह्या तरुण मुलांना देऊ शकतो, परंतु अजूनपर्यंत ह्यांना योग्य तर मार्गदर्शन मिळत नव्हतं आणि म्हणून दापोली खेड मंडळ या 3 तालुक्याचा आमदार म्हणून त्या त्या तालुक्याच्या क्रीडा समितीवरती अध्यक्ष हे आमदार असतात आणि ह्या माध्यमातून दापोली तालुक्यामध्ये पोलीस भरतीसाठी जी मुलं प्रयत्न करत असतात किंवा सैन्य भरतीसाठी जी मुलं प्रयत्न करत असतात त्यांना शारीरिकदृष्ट्या तयारी करत असताना मानसिकदृष्ट्या देखील तयारी करणं तितकंच गरजेचं असतं. मला वाटतं अशा अकॅडमीच्या माध्यमातून ज्यावेळेला अशी मानसिक तयारी करण्यासाठी जेव्हा सँडीसारखी मुलं पुढाकार घेतात तर नक्कीच चांगलं सहकार्य आणि चांगलं मार्गदर्शन सगळ्या तरुण मुलांना दापोली तालुक्यामधील आणि ह्या कोकणामधील मुलांना मिळणार आहे. आज त्यांनी ह्या पुढाकार घेतल्याबद्दल त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना सँडीला मनापासून शुभेच्छा देतो आहे आणि तुमचं कार्य हे असाच पद्धतीने भविष्यामध्ये वाढत राहो आणि आमदार म्हणून नक्कीच तुमच्यासोबत मी खंबीरपणे उभा आहे. तुम्हाला सर्व पद्धतीचं सहकार्य ह्या अकॅडमीला माझ्याकडनं केलं जाईल आणि पुन्हा एकदा राज्य प्रतिष्ठान अकॅडमीला मनापासून माझ्या शुभेच्छा. मोबाईलवर मिळवा.